मुंबई ठाण्यासह कोकणामध्ये सर्वत्र पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलंय. याच पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील सर्व महापालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे सीईओ, जिल्हाधिकारी तसंच जिल्हा परिषदेच्या सीईओ, सार्वजनिक बांधकाम खातं, MMRDA, MSRDC च्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विशेष खबरदारी घेण्यासही सांगण्यात आले. गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही रस्त्यांवर खड्डे पडले. पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये भरल्यानंतर खड्ड्याच्या मुलीचा अंदाज येत नाही, परिणामी अपघाताची शक्यता निर्माण होते. त्यामुळे खड्ड्यांची गांभीर्यानं नोंद घेऊन त्वरित खड्डे बुजवण्याचे निर्देश एकनाथ शिंदे यांनी दिले. खड्ड्यांच्या बाबत लोकांच्या तक्रारी आल्या तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्वरित खड्डे बुजवण्यासाठी पावलं उचलावीत असंही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचण्याचा धोका निर्माण झालाय. जिल्ह्यात धोकादायक इमारतींचा प्रश्नही गंभीर झाला असून इमारत कोसळून जीवितहानी होऊ नये याबाबतही सतर्कता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले. पर्यटन स्थळे, विशेषतः धबधबे आणि तलावांजवळील सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देशही त्यांनी दिले असून पालिका, पोलीस, अग्निशमन दल आणि NDRF या सर्व यंत्रणांनी समन्वय राखण्याच्या सूचनाही शिंदे यांनी दिल्या आहेत.